विनंती करते की आजचा धर्म शिक्षणाचा क्लास सुरू करण्यापूर्वी आपण जिथे कुठे असेल हात जोडून डोळे मिटवून देवाशी प्रार्थना करूया। हे ख्रिस्ता, जसे पित्याने तुम्हाला पाठविले तसेच पवित्र आत्मा आम्हावर पाठवून तुझ्या वरदानांनी आणि कृपेने भरून दे, ज्यामुळे जीवनाच्या प्रत्येक स्तरावर आम्ही तुझ्या प्रेम व सेवा कार्याचे प्रेसित होण्यास आम्हास मदत कर। पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आज आपण शिकूया नववा धडा, ख्रिस्त सभा येशू द्वारा प्रेषित। आजच्या धड्याचं नाव काय आहे मुलांनो? ख्रिस्त सभा येशू द्वारा प्रेषित। पुनरुत्थानानंतर येशू आपल्या शिष्यांना दर्शन देऊन म्हटले, जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो आहे। योहान 20:21 मध्ये सांगितले आहे, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोका शिक्षा करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हास आज्ञा पिले ते सर्व त्यास पाठावयास शिकवा। संत मत्तै 28:19-20 मध्ये सांगत आहे, जगामध्ये येशूची साक्ष देण्याचे कार्य त्यांनी ख्रिस्त सभेला सोपविले, म्हणून ख्रिस्त सभा अगदी सहजपणे प्रेषित आहे हे प्रेषिताई कार्य 2 मध्ये सांगत आहे। या 3 वचनाद्वारे आपण समजू शकतो की ख्रिस्त हा परमेश्वराद्वारे पाठवलेला प्रथम प्रेषित आहे। देवाने आपल्या पुत्राला अशासाठी पाठवले की त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे। पुन्हा प्रभू येशू म्हणतो, काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा, असे म्हणत त्यांनी आपले प्रेषिताई कार्य सुरू केले। येशूने आपला जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे मानव तारण प्राप्त करीत त्यांनी पित्याची इच्छा पूर्ण केली। तसेच अनुयायी यांनी प्रेषितांना निवडून प्रशिक्षण दिले, पवित्र आत्म्याला देऊन त्यांना सशक्त केले आणि ख्रिस्तीय समूहाचा पाया टाकून ख्रिस्त सभेचे प्रेषिताई कार्य सुरू केलेला आहे। प्रेषिताई कार्य काय आहे? प्रेषिताई कार्य हेच आहे की येशू जगाचा एकच तारणारा आहे हे सत्य सर्व राष्ट्रांना सांगणे। ज्यांनी ख्रिस्ताला ओळखले नाही त्यांना ख्रिस्ताची ओळख करून देणे हे सर्व विश्वासियांचे कर्तव्य आहे। यासोबत ख्रिस्त सभेच्या लेकरांनी आपणास मिळालेल्या विश्वासात वाढावे आणि दुसऱ्यांना सुद्धा विश्वासात वाढवावे। प्रेषिताई कार्य ख्रिस्त सभा 3 प्रकारे पार पाडते। पहिला आहे, ज्यांनी ख्रिस्ताला कधीच ओळखले नाही व त्यांच्याविषयी कधीही ऐकले नाही त्यांच्यामध्ये शुभवर्तमानाचा प्रसार करणे। ज्यांनी दुसरा, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारणाकडे आले त्यांना विश्वासियांच्या रहस्यामध्ये दृढ करण्यासाठी शुभवर्तमानाचे प्रबोधन करणे। तिसरा, ख्रिस्ताला ओळखणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि ज्ञान स्नान ग्रहण केल्यानंतर सुद्धा ज्या ख्रिस्ताचा विश्वास कमजोर झालेला आहे त्यांच्यामध्ये पुन्हा शुभवर्तमानाचा प्रसार करणे। आता आपण बघूया प्रेषितांचे कार्यक्रम।
प्रभु येशूला 12 प्रेषित होते। त्या 12 प्रेषितांना ख्रिस्ताने बोलविले, निवडिले, प्रशिक्षण दिले आणि नियुक्त केले की त्यांना प्रेषिताई कार्य करावे। परंतु पेंतेकोच्या दिवशी पवित्र आत्म्यास ग्रहण केल्यानंतर ते खरे प्रेषित झाले। तोपर्यंत जे भिन्न होते ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यानंतर हिमतीने शुभ वर्तमानाची घोषणा करू लागले। प्रेषितांनी पुनरुत्थानाच्या अनुभवाने आणि जुन्या करारातील भविष्य वाणीच्या आधारावर येशू बद्दल उपदेश देऊ लागले। त्यांनी ही साक्ष दिली की नाझोरी येशू प्रभू ख्रिस्त जगाचा तारणारा आणि देवाचा पुत्र आहे। प्रेषितांच्या परिश्रमाचे फळ स्वरूप म्हणून ख्रिस्त सभा वाढून सुदृढ झाली, विश्वासियांची संख्या वाढली आणि ख्रिस्त सभा चहुबाजूनी पसरली। प्रेषित संत थॉमसचे प्रेषिताई कार्य विषय आता आपण शिकूया। येशूच्या निर्देशानुसार प्रेषितगण शुभ वर्तमान प्रसारासाठी दूर दूर देशाकडून रवाना झाले आणि प्रभू येशूच्या 12 प्रेषितांमधून एक संत थॉमस शुभ वर्तमानाची ज्योत घेऊन कुठे आले? भारतामध्ये आले। सन 52 मध्ये ते कोंडुगलूर बंदरगाह केरला मध्ये उतरले। संत थॉमस सुराई भाषा बोलणारे यहुदी दक्षिण भारतात अनेक ठिकाणी राहत होते। त्यांना सर्वप्रथम त्यांनी शुभ वर्तमानाची प्रसार केला, बक्तिस्मा दिला आणि ख्रिस्तीय लोकसमुदायाची स्थापना केली। तिथून ते मैलापूर येथे गेले। मैलापूर जवळ चिन्नामाला इथे हत्येची धमकी मिळाल्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या पेरियामाला इथे शरण गेले। तिथेच सन 72 इसवी सन मध्ये शत्रूने भाला भोसकून त्याची हत्या केली। संत थॉमसचे पार्थिव शरीर आज सांतोम कॅथेड्रल मध्ये समाधी म्हणून स्थित आहे। तसेच त्यांचे मृत अवशेषाचा एक भाग केरलामध्ये आणून कोंडुगलूर येथे आयो कोड मध्ये प्रतिष्ठित आहे। जसे आपण बघितलेलं आहे, संत थॉमस दक्षिण भारतात येऊन प्रेषितारी कार्य केलेला आहे। तसेच संत फ्रान्सिस झेवियर जो येशू समाजाचा याजक होता तो पश्चिम भारतात मिशनरी यांच्या प्रेषिताई कार्यासाठी भारतात आलेले होते। त्यांनी भारतातील पश्चिम समुद्र किनारी भारतामध्ये आनंदाने शुभ वर्तमानाची घोषणा केली आणि अनेक लोकांना ज्ञान स्नान दिले। 8 डिसेंबर 1552 ला चीन किनारी सचियन बेट इथे त्यांचा मृत्यू झाला। त्यांचे मृत्य अवशेष गोवा येथे बोम जीसस महामंदिरात सुरक्षित ठेवलेले आहे। सिरोमलाबार ख्रिस्त सभेचा प्रेषिताई उत्सव आणि वृद्धी। ज्याने संत थॉमस कडून ज्ञानस्नान ग्रहण केले होते त्यांनी मार्तोमा ख्रिस्त ख्रिस्तियामध्ये देखील संत थॉमस यांचा धर्मासव पसरला। या ख्रिस्त सभेचे अनेक मिशनरी वेगवेगळ्या प्रेषिताई कार्य करीत आहे। आज सुद्धा भारतातील मिशनरियामध्ये जास्तीत जास्त सिरोमलाबार ख्रिस्त सभेत आहेत। अख्रिस्तियामध्ये कॅथोलिक ख्रिस्त सभेचा विश्वास सुरक्षित राखण्यास या ख्रिस्त सभांनी खूप सफलता प्राप्त केली आहे। सिरोमलाबार ख्रिस्त सभेचा जिवंतपणा आणि धर्मस्वाला पाहून संत पापा योहान 13 यांनी मध्य भारतातील चांदा धर्म प्रांत याने आपला जो चांदा धर्म प्रांत आहे 1962 मध्ये सिरोमलाबार ख्रिस्त सभेत सोपविले। त्यानंतर मुख्य धर्माध्यक्षाद्वारे सतना सागर उज्जैन बिजनोर राजकोट जगदलपूर गोरखपूर इत्यादी अनेक धर्म प्रांतात सिरोमलाबार ख्रिस्त सभेला स्वीकारले। तसेच आपण पाहतो की भारताबाहेर अमेरिकेमध्ये सुद्धा शिकागो धर्म प्रांत सुद्धा
सिरोमलाबार ख्रिस्त सभेचा एक भाग आहे। प्रत्येक ख्रिस्ती एक प्रेषित आहे, ते कसे बनतात? ते ज्ञान स्नानाद्वारे प्रेषित बनतात। आपण सर्व ख्रिस्त सभेचे कार्याचे एक भाग बनलो आहोत। शुभ वर्तमान नुसार जीवन जगत ख्रिस्ताचे साक्ष होणे हेच आहे ख्रिस्तीय लोकसमुदायाचे आधारभूत प्रेषिताई कार्य। ख्रिस्त सभेचे लेकरे या कामाने वेगवेगळ्या प्रकारे पार पाडतात। जसे आपण बघतो, पुरोहिताई सेवा कार्यासाठी आहेत आणि सर्व इतर समर्पित लोकही आपल्या पाचारणाला आधारावर प्रेषिताई कार्यासाठी तयार आहेत। तो याजकीय विश्वासी गण सुद्धा प्रेषिताई कार्यासाठी बाध्य आहेत। तसे समूहातील प्रत्येक स्तरावर लोकांसोबत, विशेष करून इतर धर्माचे लोकांसोबत मिळून मिसळून अयाजकीय विश्वासी गण आपले जीवन जगत आहेत। ते आपल्या जीवनातील साक्ष, वचन आणि कर्माद्वारे प्रेषिताई कार्य अमलात आणत आहेत। मुलांनो, आता आपला धडा समाप्त झालेला आहे। या धड्याचे 5 प्रश्न आहेत। या प्रश्नाची उत्तरे आपल्या वहीवर लिहून अभ्यास करा। पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन।